असं वाटतंय की मी मुंबई किंवा पुण्यातच उतरलेलो आहे. परिटाला उतरल्याची जाणीव मला होत नाही तुमच्यामुळे. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी मराठी भाषा, मराठी धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा साता संपूर्ण पलीकडे सगळ्या देशांमध्ये जिवंत ठेवलेला आहे. ही संस्था आहे की ज्यांनी पहिल्यांदा इथे शिवजयंती केली आहे 2022 मध्ये. दुसऱ्या वर्षी आम्ही यावेळी साजरे केलं आणि सगळे लोक आहेत आणि आपण एक महाराष्ट्राना फक्त महाराष्ट्र किंवा मराठी माणसा फक्त मध्ये ठेवायचं. आमचे व्हॉलंटियर असतील किंवा जे लोक आहेत निम्म्यापेक्षा नॉन मराठी. व्हेरी गुड. आणि अजून एक गोष्ट की 10 सप्टेंबरला मी जिथं इंडियन कम्युनिटी राहतो वजिमा एरियामध्ये तिथं आम्हाला महाराजांची पालखी प्रदर्शना करण्याची परमिशन मिळाली. 2 किलोमीटरची मिरवणूक निघते. व्हेरी गुड. आणि त्यामध्ये जॅपनीज लोकांचं त्यांच्यावर कल्चर एक्सचेंजचा हा प्रोग्राम आहे. आणि आता हे महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे आणि आपणही खूप मोठ्या प्रमाणात ते साजरं करतोय. तर तुम्हाला या सगळ्या याच्यात समजा काही महाराष्ट्र सरकारचाही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर सुधीर मुनगंटीवर आपले मिनिस्टर आहे, मी त्यांना सांगतो. तुम्ही त्यांना एक मेल लिहा आणि आपण जरूर याला एम्प्लिफाय कसं करता येईल. कारण आणि आपला हा जपानचा दौरा खूप यशस्वी जपानचा संबंध अजून जे उद्देश घेऊन आला तुम्ही ते सगळे पूर्ण व्हावं.